हाय हॅलो हाऊ आर यू सगळे कशा आहात सगळे. बघा आज मी तुम्हाला स्पेशल दाखवत आहे रामनवमीचं. हे माझी मम्मी आहेत, कालच्या व्हिडिओमध्ये आलेले नव्हते त्यांनी. हिला तर ओळखतच ना, माझी मुलगी आहे. इथं बघा जामून करत आहे, तर 1 किलो खवा आणलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 किलो पीठ घालून थोडं थोडं घालून मळून घेतलेलं आहे ते पीठ. तुम्हाला दाखवते जवळनं. बघा असं गोल करून घेत आहे. तर 1 किलोला मैद्याला 1/2 किलो पण थोडं कमी लागतं. थोडं थोडं घालून मळायचं असतं आहे ते, कारण तेलामध्ये घातलं की पगळतं, म्हणून थोडं घालून बघायचं असतं ते. हे इथं माझी आई आहे, आई करत आहे. बघा हाय आई. बघा तिथं बघा माझी आत्या चपाती करत आहे. आज मी आमच्या आत्याची चपाती खाणार आहे घरात जेवण्याला. इथं बघा माझी मुलगी कसं बघत आहे, जामून करायला लावली आहे माझी मम्मीनं, तिला शिकवत आहे. गोल गोल कर म्हणून सांगा लागली आहे, गोल कर ग. हे बघा माझी आत्या चपाती करत आहे. बघा तिथं आज रामनवमीचं मी आज त्यांचं शूट करत आहे. मी आज काही करत नाही आहे, मला रेस्ट घेतले आज मी इथं माहेरी येऊन. इथं बघा माझ्या आईचं देव्हारा आहे. हे आज माझ्या आत्यानंच केलेली आहे पूजा. पण इथं लक्ष्मी आहे. आज त्यांच्या हातचं जेवण खाणार आहे मी, म्हणून आत्या करत आहे गरम गरम चपाती. इथं आहे आमची मम्मी. हे हॉल आहे इथं. तेल गरम करून थोडं कोमट राहावं, लई कडक तेलामध्ये जामून घालून ये आणि हलवत लाल जामून तळून घ्याव. थंड करून मग पाकात घालायचं. पाक पण थंड व्हायला पाहिजे. जामून तळलेले थंड झाल्यावर मग घालायचं पाकामध्ये. मग त्याचं टेस्ट बघायचं दुसऱ्या दिवशी. आज केलं की उद्या टेस्ट बघायचं. पिऊन घेते पाक, मग त्याचं गोड. एक किलो खव्याला 1/2 किलोतला 1/2 मैदा घालायचं आणि 1 किलो ह्याला 1.5 किलो तांब्या पाणी घालायचं पाक करायला. 1.5 किलो साखर 1 किलो खव्याला. त्याचा पाक करायचा, कडक पाक घ्यायचं नाही. थोडं गोड झालं हाताला चिकटायला लागलं की बंद करायचं. पाक थंड करून घ्यायचं, नंतर जामून घालायचे. हे बघा आमचं पाकसुद्धा रेडी झालेलं आहे आणि इकडे जामूनसुद्धा रेडी झालेले आहेत. तर फक्त पाकात घालून घ्यायचे. हे थोडे अजून गरम आहेत म्हणून थोडं थंड करून घ्यायचे याला. आता हे जामून ह्याच्यात घालून 2 तास ठेवायचे आहे. मग ते पाकसुद्धा आटून येणार आहे जामून. मग त्याचा आपण टेस्ट करून बघूया. जामून मी आता पाकामध्ये घालत आहे. पाक थंड झालेला आहे, जामून पण थंड झालेले आहे. आता हे पाकामध्ये असं घालायचं हळूहळू. पाकात 2 एलडुडे घालून पाक टेस्टीसाठी विलायची घालायची. आमचे जामून कसे आहेत, कसं वाटलं हे करा मनाचं काम ना. बरं आमच्या आईचे जामून कसे झाले ते कमेंट करून सांगा, नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा कसे झाले आहेत म्हणून. माझ्या मुलीची आई नाही, माझी आई आहे, ती पण आईच म्हणते. ठीक. आज रामनवमीचं स्पेशल आमच्या देवळात पाळणा घालणार आहेत. हे पहा पाळण्याची तयारी झालेली आहे. पहिला अंबाबाईचे दर्शन घेऊयात आपण.
Yeah.
बघा आज रामनवमीचं आजची थाळी. इथं चपाती आहे, इथं पुरी केलेली आहे, इथं भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, इथं खीर केलेलं आहे, इथं पालक घालून डाळ कांद केलेलं आहे, जामून केलेलं आहे, हे भात आहे, इथं पापड आहे. तर कसं झालं जरा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग बाय बाय.